आज भद्रकाली पोलीस ठाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी ईदगाह आणि मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आले. बघूया या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला. भद्रकाली पोलीस स्टेशन येथे आज बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी शाही मस्जिदचे ट्रस्टी आणि नाशिक शहराचे शेरे खतीब यांनी प्रशासनासमोर ईदगाह मैदान व नाशिक शहरातील सर्व मस्जिदमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आज भद्रकाली पुलिस स्टेशन में एक अहम मीटिंग रखी गई थी, जिसमें जो है बकरी ईद के ताल्लुक से और बकरी ईद की नमाज के ताल्लुक से एक अहम मीटिंग यहाँ रखी गई है. उसमें हम लोगों ने जो पेश किया बकरी ईद के ताल्लुक से, नमाज पढ़ने के ताल्लुक से और ईद कुर्बानी के ताल्लुक से, तो हम लोगों ने सामे साहब और भद्रकाली के पी आई साहब और सोनोमे साहब से ये बात कही है कि हमारा मुद्दा कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के पास से जो शासन की तरफ से जो आदेश आएगा उस पर हम लोग अमल करेंगे, ऐसा हम लोगों ने एक मुद्दा रखा है. यावेळी कोरोनाचे सावट असल्यामुळे नियमांचे पालन करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी करावी असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी केले. नाशिक शहरामध्ये आगामी मुस्लिम बांधवांचा जो बकरी ईदचा सण येणार आहे, तर त्या सणाचा कशा पद्धतीनं तो सण साजरा करायचा याबाबत शासनाचे जे काही विविध निर्देश आहेत किंवा सूचना आहेत, त्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या अनुषंगानं त्यांना शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. या मीटिंगसाठी भद्रकाली पोलीस स्टेशननी आयोजित केलेल्या या मीटिंगसाठी शहरे खतीब साहेब, त्यानंतर या भागातील नगरसेविका समीरा मेहमन मॅडम, त्याचबरोबर या भागातील सर्व प्रतिष्ठित मुस्लिम बांधव आणि मस्जिदचे ट्रस्टीज मौलाना मौलवीज या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या सणाच्या अनुषंगाने त्यांचे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते त्यावर त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि शासनाचे जे निर्देश आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्या त्यांना समजावून सांगण्यात आलेल्या आहेत. आणि हा सण आणि उत्सव हा शासनाच्या आणि या कोविडच्या अनुषंगाने जे काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करूनच या ठिकाणी साजरा करावा याबाबत हे सगळे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या सर्व लोकांनीसुद्धा पोलिसांना आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. व्यासपीठावरती नगरसेविका समीना मेमन, बबलू हाजी, बलम पटेल, सलीम शेख, बबलू शेख, आसिफ जानोरी उपस्थित होते, तर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळेस उपस्थिती लावली. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.